की अल्फाजी प्रहार की राजनीति में अब विपक्ष मंत्री विजय वडेट्टीवार ने भारतीय जनता पार्टी पर 15 लाख का आश्वासन देकर वोट मांगने का आरोप लगाया है। इस वक्त बोलते हुए विजय वडेट्टीवार ने कहा कि महिला आरक्षण एक नया जुमला है जहां तारीख पे तारीख का खेल खेला जा रहा है। महिलाओं को आरक्षण देना मोदी सरकार की किस्मत में नहीं है, उन्हें कांग्रेस ही आरक्षण देगी। यह वही मोदी सरकार है जिन्होंने 15 लाख कहकर वोट मांगे। जुमले पे जुमला, जुमले पे जुमला, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, असं या संपूर्ण विधेयकाचं मला लक्ष दिसतंय। अजून एकीकडे विधेयकांना देशभरातील महिलांनी, देशभरातील पक्षांनी स्वागत केलं, चला, कारण काँग्रेसच्या विधेयकाला आता कोणीतरी पाठिंबा देऊन ते पुढे आणून मंजूर करून घेत आहे, हे याचा आनंद होता। परंतु हे मात्र मोदी सरकारच्या नशिबी नाही, महिलांना आरक्षण देणं हे एकूण दिसते आहे ते काँग्रेसच्याच नशिबी आहे आणि काँग्रेसच्याच हातून हे आरक्षण मिळेल असं एकूण वातावरण आहे। याचं कारण असं आहे की विधेयक 2021 सेन्सस झाला नाही, 26 होईल की नाही माहीत नाही, मग 29 येईल, म्हणजे आश्वासन देऊन मतं मागायचे, जसे 15 लाख देऊन देतो म्हणून मतं मागितले, महागाई 100 दिवसात कमी करतो म्हणून मतं मागितले, त्याच्याच प्रकारचा हा एक जुमला या केंद्र सरकारने लोकांना, महिलांना दाखवलेला आहे।